मुलांनो पहा तुमच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 24 वरती रूकार हे स्वरचिन्ह दिलेले आहे. यामध्ये खालील अक्षरे वाचा आणि गिरवा. तर क पासून ज्ञ पर्यंतची जी काही अक्षरे दिलेली आहेत त्यांना रूकार हे चिन्ह दिलेले आहे. ते कसे गिरवायचे बघा. क रूकार क्रू असं याचं वाचन करत करत गिरवायचं आहे. बघा ख रुकार क्रू. ग रुकार ग्रू. घ रुकार ग्रू. न रुकार ग्रू. अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही क पासून ज्ञ पर्यंतची ही जी अक्षरे रुकार असणारी दिलेली आहेत ती तुम्ही गिरवून पूर्ण करायची आहेत. ओके वाचन करत करत हे गिरवायचं आहे. ओके चला मुलांनो पहा पान नंबर 25 वरती तुम्हाला काही शब्द वाचण्यासाठी दिलेले आहेत आणि अभ्यास सोडवण्यासाठी दिलेला आहे तो बघा. तर बघा चित्रे पहा आणि शब्द वाचा.
बघा या ठिकाणी तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत. तर यांचं वाचन आपण करायचं आहे. बघा हे पहिले चित्र कशाचे आहे, कशाचे आहे, मुलांनो या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. बघा हे चित्र आहे मृग म्हणजे हरणाचे आहे, पण इथे शब्द दिलेला आहे शहा मृग, म्हणून यातला तुम्ही शहा हे खोडून टाका. हां आणि या ठिकाणी चित्र आहे मृग, हा पण हा आहे शहा मृग, म्हणून या ठिकाणी तुम्ही श हा लिहा. बघा पुन्हा बघूया चित्रे पहा आणि शब्द वाचा. तर बघा हे चित्र कशाचे आहे, बरोबर तुम्ही म्हणणार हरिण, पण हरिणला समानार्थी शब्द आहे मृग, मृग, म्हणून याच्यामध्ये म रुकार मृग, काय दिलेलं आहे मृग, याचं वाचन करायचं मृग. बघा हे चित्र कशाचे आहे, झाड, झाड, झाडला म्हणायचं वृक्ष, वृक्ष, बघा व रुकार वृक्ष, हां वृक्ष, हां. बघा हे चित्र कशाचे आहे, शहा मृग, हां आपण या ठिकाणी शहा लिहून घेतलेला आहे. बघा शहा मृग, मग श हा म रुका मृग शहा मृग, अशा पद्धतीने तुम्ही चित्र पाहायचं आणि ह्या व्हिडिओच्या मदतीने याचं वाचन करायचं आहे. पुन्हा वाचा मृग वृक्ष शहा मृग, ह्या शब्दांचं वाचन करून तुम्ही तुमच्या पालकांना दाखवायचं आहे. ओके पहा आता खालील शब्द वाचा. या ठिकाणी तुम्हाला वाचनासाठी हे शब्द दिलेले आहेत. बघा माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचन करा. मा त रुकातृ मातृ म्हणा मातृ, हां पी त रुकातृ पितृ, रु तू, इथे डायरेक्ट रु दिलेला आहे बघा, ऋतु, त रुकार तृ न तृण, क रुकार कृ श क कृषक. आता बघा र ह रुकार रु द य, बघा हृदयमध्ये आता हा आहे ह आणि ह ला इथे या ठिकाणी रुकार आहे, याचा उच्चार थोडा बदल होतो, तर याचा रु उच्चार होतो हृदय, हृदय म्हणायचं नाही, हां याला हृदय म्हणायचं डायरेक्ट हृदय. बघा ऋण ऋण, तर मुलांनो या शब्दांचं वाचन तुम्ही करायचं आहे. पहा आता पुढे तुम्हाला वाचनासाठी चार ओळी दिलेल्या आहेत, वाचा. दिलेला आहे वन, हां बघा रतन अभय या, म्हणा माझ्या पाठोपाठ वाचा रतन अभय या. वृक्ष पहा, वृक्ष म्हणजे काय झाड, व रुकाक्ष वृक्ष पहा, मग या ठिकाणी वृक्ष जिथे रुकार आलेला आहे तिथे तुम्ही रेष मारायची आहे, अंडरलाईन करायची आहे. हां रतन अभया वृक्ष पहा, वृक्षाखाली मृग पहा, बघा मृ वृक्षाखाली मृग, मृग म्हणजे काय सांगितलं हरिण, मृग पहा. बघा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे रतन अभया वृक्ष पहा, या ठिकाणी वृक्ष दिलेला आहे, वृक्षाखाली मृग पहा म्हणजे झाडाखाली, मृग म्हणजे कोण आहे हरिण, वृक्षाखाली मृग पहा. बघा हां अभय मृगासाठी तृण आण, काय म्हणाले आहे ते अभय मृगासाठी तृण आण, अभय मृग मृग म्हणजे हरिण मृगासाठी तृण, आता त रुकार तृण तृण आण, तृण म्हणजे काय गवत, हरण हरिण गवत खाते ना अशा पद्धतीने तृण आण. पुन्हा माझ्या पाठोपाठ वाचा चला, रतन अभय या वृक्ष पहा, वृक्षाखाली मृग पहा,
अभय मृगासाठी तृण आण. ओके पहा आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यास सोडवण्यासाठी दिलेला आहे. तर बघा प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य अक्षरे लिहा. हां आता बघा या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे कंसामध्ये अक्षर दिलेले आहेत. बघा बरं योग्य अक्षर लिहायचे आपल्याला. आता या ठिकाणी मा दिलेला आहे हां आणि कंसात आहे त दीर्घ उकार तू आणि त रुकार तृ. हां मग आपल्याला शब्द तयार करायचा आहे बघा मातू की मातृ बरोबर मातृ म्हणून रुकार असणारा त रुकार असणारा त तृ या ठिकाणी लिहायचा आहे मातृ. हां बघा आता या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे कंसात दिलेला आहे हा रु आणि दीर्घ उकार असणारा रु दिलेला आहे मग रु इथे दिले आहे शी ऋषी ऋषी. हां मग ऋषी या शब्दामध्ये कोणता अक्षर येतं हा रु येतो बरोबर. तर रु तर अशा पद्धतीने ते ऋषी लिहायचं आहे. बघा आता क्ष दिलेला आहे रिकामे जागाच्या ठिकाणी व ह्रस्व उकार उ आणि व ऋकार वृ. हां मग वृक्ष तयार होतो मग वृक्षमध्ये काय व ऋकार वृ. हां म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे वृ. हां वृक्ष बघा आता या ठिकाणी ग कंसात आहे मृ आणि मु. हां मग मृग की मुग आपण ऋकार शिकत आहोत म्हणून मला ऋकार मृग या ठिकाणी लिहायचं आहे मृग. बघा मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही कंसात दिलेले अक्षरे योग्य वापरून हे शब्द तयार करायचे आहेत आणि वाचन करत करत लिहायचं आहे. पहा मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही पान नंबर 24 आणि 25 वरील अभ्यास पूर्ण करायचा आहे. समजलं थँक्यू.